हेलो हेलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग एवरीबडी। तर पाठीमाग आपण व्यापार या प्रकरणाला सुरुवात केली आहे। तर आता या लेसनमधील किंवा या व्यापार या प्रकरणामधील आपण पुढचा भागाचा आपण पाहणार आहोत। तर त्यासाठी ह्या गोष्टी आपल्याला माहिती असायला पाहिजे। पान नंबर 68 वरती आहे की आपल्या तुम्हाला माहिती आहे का बघा की व्यापार संदर्भ बघा व्यापार या संदर्भामध्ये आपण व्यापार बरेचसे दुकानदार किंवा व्यापारी लोक व्यापार करतात। वेगवेगळ्या वेगवेगळ्या मालाचा व्यापार करताना आपण पाहतो। कुठे कुठे शहरामध्ये एक विविध प्रकारचे व्यापार काही लोक करतात आपण पाहतो। काही लोक म्हणतात काही ऊसाचा सॉरी ऊस कारखाना म्हणतात, साखरेमध्ये आपण साखरेचा व्यापार करतात किंवा ज्या आपण शेतीमध्ये माल काढतो मग ते शेंगा असतील, मुंगे शेंगा असतील किंवा विविध प्रकारच्या भाज्या असतील किंवा काय लोक कापड दुकान कापडाचा व्यापार असेल किंवा वीज जे ज्या बऱ्याचशा गोष्टी आपल्या आवश्यक लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या व्यापारच केल्या काही लोक करतात किंवा आपल्याला ते मिळतात। तर हे आपल्याला माहीत असायला पाहिजे की काही व्यापारी संकल्पना अति प्राचीन काळापासून आहे। प्राचीन व मध्ययुगीन काळात व्यापार हा वस्तुनियम पद्धतीने होत असे। पूर्वीपासून हा व्यापार चालू आहे। माणूस जसा उदयास आला, जन्माला मानव निर्माण झाला तेव्हापासून एक फक्त त्याची पद्धत वेगळी होती। तर प्राचीन आणि मध्ययुगीन काळामध्ये सुद्धा व्यापार हा वस्तुनिय वस्तुविनिय पद्धतीनं होत होता। वस्तू एकमेकाला वस्तू त्या ठिकाणी द्यायची, यामध्ये वस्तूंच्या पत्रात वस्तूंची देवाणघेवाण होती। म्हणजे एखाद्याने समजा ज्वारी बाजरी अशा प्रकारे जर दिलं समजा तर दुसऱ्या वेळेला एक पैशाच्या मागून किंवा दुसरे एखादी दुसरी त्यांच्याकडे असणारी वस्तू जी असेल ती वस्तू त्याला दिली जात होती। बरोबर आहे, पूर्वी बलुदार पद्धतीसुद्धा होती बघा। तर श्रमाच्या मोबदल्यामध्ये धान्य किंवा धान्याच्या मोबदल्यात तेल बघाय का त्याच्यावर सांगितलं तसंच की समजा धान्य असेल किंवा ज्वारी बाजरी असेल त्या लोकांना दुसऱ्या मोबदल्यात दुसरा तेल वगैरे किंवा त्यांच्याकडे जे काय उपलब्ध गोष्टी असतील त्या तर श्रमाच्या मोबदल्यात धान्य किंवा धान्याच्या मोबदल्यात तेल मीठ मध दूध इत्यादी पदार्थांची देवाणघेवाण होत असते। यालाच पूर्वी एक हाच एक व्यापाराचा प्रकार आहे। या व्यापारात चलनाचा व्यापार होत नव्हता, म्हणजे पैसा आम्ही मला चुकून बोललो परंतु एक वस्तूच्या रूपाने म्हणजे समजा एखाद्याने धान्य दिलं तर दुसऱ्याने तेल तेल दिलं समजा तर एखाद्याने मिठाचं किंवा दूध किंवा दूध वगैरे द्यायचं। म्हणजे आपल्याकडे दूध उपलब्ध असेल तर दुसऱ्याकडं धान्य असेल धान्य आपण त्याला यायचं आपण दुसऱ्या कोणत्या ते आपण धान्य देते। म्हणजे अशा प्रकारे वस्तूच्या रूपात देवाणघेवाण घेणे देवाणघेवाण त्या ठिकाणी केली जाते। म्हणजे वस्तूच्या रूपात व्यापार हा केला जात होता। घरातील जुन्या कपड्यांच्या मोबाईल भांडे हां पाहून काही ठिकाणी मला त्या स्त्रिया फिरतात की जुने नवीन भांडे आणतात आणि आपल्याकडून त्या कपडे घेतात वगैरे ठीक आहे। तर जुन्या कपड्याच्या मोबाईल भांडी दबे व्यावसायिक आज आजही दिसत आहेत, परंतु यामध्ये वस्तूचा योग्य मूल्य ठरवताना यामध्ये वस्तूचं योग्य मूल्य ठरवताना अडचणी निर्माण होतात। यापूर्वी अशी अडचण निर्माण होत असत यावर उपाय म्हणून पुढे चलनाचा वापर सुरू झाला। म्हणजे अडचणी निर्माण होत होत्या आणि म्हणून एक चलनाचा वापर त्या ठिकाणी सुरू झाला। आज आधुनिक जगामध्ये चलनाद्वारेच व्यापार होतो आणि जे आधुनिक जग आहे जे पुढील मॉडर्न आधुनिक मॉडर्न जग आहे याच्यामध्ये चलनाचा वापर सुरू झालेला आहे। आज मी बऱ्याचशा गोष्टी ह्या पैशाच्या रूपात ते ठिकाणी घेतले जातात किंवा विकले जातात। आज फक्त का नवीन भांडीच फक्त काय जुने कापड म्हणून घेऊन मिळल्या असंच थोडाफार गोष्टी अशा आहेत। आता बऱ्याचशा गोष्टी पैशावरच आता देवाणघेवाण केल्या जातात। परंतु आजही काही दुर्गम भागामध्ये आदिवासी जमातीमध्ये अल्प प्रमाणामध्ये वस्तूंची पद्धत असेल आहे, परंतु थोड्या म्हणजे जिथं दुर्गम भाग आहे ते आदिवासी समाज आहे किंवा जमात आहे त्या ठिकाणी फक्त एक अल्प प्रमाणामध्ये असते। सुद्धा बघा बऱ्याचसाना ते एक काही प्रमाणामध्ये अशा प्रकारची एक व्यापाराची म्हणजे वस्तूच्या मोबदल्यात वस्तू ही व्यापार अजूनसुद्धा काही ठिकाणी थोडासा चालू आहे। तर बघा आपण एक माहिती पाहा व्यापारामध्ये वस्तूंची खरेदी विक्री होते हे आपण पाहिले, पण वस्तूंची देवाणघेवाण न होता सुद्धा व्यापार होतो। तुम्हा कसा की भाजीपाल्यावाल्याला पैसे देऊन त्या भाजी केली म्हणजे इथं काय आपण देवाणघेवाण करत नाही पण एक भाजीवाल्याला पैसे देऊन आपण पैसे देऊन त्याच्याकडून आपण भाजी विकत घेतो। पुस्तकांची किंमत देऊन त्यामध्ये आपण पुस्तक आपण विद्यार्थी तुम्ही आहात
तुम्हाला तो दरवर्षी तुम्हाला पुस्तक देऊन घ्यावे लागतं. आता आपल्या पहिली ज्या आठवडीपर्यंत शासनाकडून पुस्तक मिळत होते त्यामुळे तुम्हाला पुस्तक घ्यायचा काय प्रश्न तो वही तर तुम्ही घेतात, पण नववीपासून कधीकडे पुस्तकाची आवश्यकता भासते, पुस्तक विकत घेण्याची गरज भासते किंवा पुस्तक विकत घ्यावे लागतं. तर अशा वेळी आपण काय करतो, पुस्तकाची किंमत देऊन पुस्तकाच्या दुकानातून आपण पुस्तक विकत घेतो. वाहनातून प्रवास केल्याबद्दल शुल्क द्यावं लागतं. आता आपण एसटीमध्ये प्रवास करतो किंवा कायदा प्रायव्हेट देखील वाहनं आहेत, पण ते प्रायव्हेट आपण वाहनात प्रवास करत असतात तर आपण पैसे देतो आणि मग ते वाहनावाले आपल्याला एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी सोडतात. त्यामध्ये कोणती वस्तू मिळते नाही, यामुळे आपण वस्तू मिळते का नाही मिळत, म्हणजे आपण कुठं प्रवास करतो पैसे देण्याबरोबर. डॉक्टर वकील यांच्याकडे मिळालेल्या सल्ल्याबद्दल मोबाईल द्यावा लागतो. आणि डॉक्टर वकिलांना केवळ सल्ला आहे तर पैसे देऊन तरी आपण वस्तू देतो, परंतु डॉक्टरांच्या वकिलांचाही जो काही व्यवसाय आहे, त्यांचा जो व्यापार व्यवसाय जो आहे, तर त्यांना केवळ त्याचा सल्ला जो आहे तो त्यांना आपण पैसे देऊन घेत असतो. पण त्याच्यावर आपल्या कुठली वस्तू मिळते का नाही. तुम्ही सिनेमा जातात तेव्हा सिनेमागृहात जाण्यासाठी तिकिटाचे शुल्क देऊन तिकीट घ्यावे लागतं. जे जर तुम्हाला सिनेमा बघायचा असेल तर त्या सिनेमाच्या सिनेमागृहामध्ये किंवा त्या थिएटरमध्ये आपल्याला मिळतो, तर पैसे देऊन त्या ठिकाणी आपल्याला तो चित्रपट किंवा सिनेमा पाहतो. तुम्ही केस करताना जाऊन केस कापून घेता मग त्यासाठी तुम्हाला मोबाईल देता तो का नाही, तर मात्र बघा की तुमचेच केस आहे ना, तुम्ही तिथं कट करता कापता, पण तरी पण त्याला तुम्ही केस करताना किंवा केस कापणाऱ्याला केस करताना केस कापण्या दुकान जे आहे जो केस कापतो त्याला आपण काय करतो पैसे देतो आणि केससुद्धा कापले जातात. एक व्यापाराची पद्धत आहे. वरील घटनामध्ये जेव्हा दृश्य वस्तूची खरेदी विक्री होते तेव्हा त्या दृश्य व्यापार म्हणतात. दृश्य व्यापार कशाच म्हटलं जातं की जेव्हा दृश्य वस्तूंची जे दृश्य दिसणारी वस्तू दिसणाऱ्या वस्तूंची खरेदी विक्री खरेदी होते म्हणजे विकत घेतो किंवा आपण विकतो त्या दृश्य व्यापार म्हणतो. म्हणून जेव्हा सेवांची देवाणघेवाण होते तेव्हा अदृश्य व्यापार किंवा डॉक्टरचा व्यापार किंवा वकिलांचा व्यापार किंवा केस कॅपिटल व्यापार जो आहे तो अदृश्य व्यापार आहे. या ठिकाणी फक्त सेवाची देवाणघेवाण होते. आपले केस कापण्याचं सेवा करण्याचं काम केस कॅपिटल करतात किंवा डॉक्टर वकील असतील किंवा इतर जे काही सेवा जे सल्ला देणारे व्यक्ती असतील व्यक्ती असतील त्यांना आपण अप्रत्यक्ष आपण फक्त माहिती घेतो किंवा अप्रत्यक्ष ते जे वस्तू घेत नाही तर आपण त्याचा सल्ला घेतो, तर अशाला अदृश्य व्यापार असं म्हटलं जातं. ठीक आहे, तर व्यापाराचे प्रकार आहेत. व्यापाराचे प्रकार दोन प्रत्यक्षात दोन प्रकार आहेत का, की वस्तूंच्या प्रमाणानुसार वस्तूंची नगरसंख्या आणि प्रदेश विस्तारानुसार हे दोन प्रकार. त्याच्या वस्तूंच्या प्रकारानुसार परत दोन प्रकार पडतात, घाऊक व्यापार आणि किरकोळ व्यापार. वस्तूंच्या प्रमाणानुसार वस्तू प्रमाण किती त्याच्यानुसार दोन घाऊक व्यापार आणि किरकोळ व्यापार. आणि प्रदेश विस्तारानुसार विस्तार कसा आहे तर देशांतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय किंवा त्याला बहिर्गत व्यापार हे देशाच्या आतमधला आणि देशाच्या बाहेर आंतरराष्ट्रीय व्यापार. तर हा याच्यामध्ये प्रदेश विस्तारानुसार देशांतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय बहिर्गत व्यापार असे या प्रदेश विस्तारानुसार दोन प्रकार पडतात. तर घाऊक व्यापार आणि किरकोळ व्यापार सुद्धा हे वस्तूंच्या प्रकारानुसार वस्तूंची नगरसंख्या जी आहे त्याच्यानुसार दोन प्रकार पडतात. तर त्याच्यामध्ये वस्तूंच्या प्रमाणानुसार जो प्रकार आहे जो पहिला प्रकार जो व्यापार दोन प्रकार आहे तर वस्तूंच्या प्रकारानुसार आणि दुसरा जो प्रकार आहे तो प्रदेशाच्या विस्तारानुसार. तर पहिला जो प्रकार आहे तो वस्तूंच्या प्रमाणानुसार आहे. तर वस्तूच्या वस्तूंच्या प्रमाणानुसार तो पहिला प्रकार आहे. वस्तूंच्या संख्येच्या प्रमाणानुसार घाऊक व्यापार व किरकोळ व्यापार हे दोन प्रकार पडतात. पहिला ते घाऊक व्यापार कसा, तर व्यापारी मोठ्या प्रमाणावर मालाची खरेदी करतात, उत्पादकांकडून ही खरेदी थेट केली जाते, खरेदी केलेल्या मालाची विक्री देखील मोठ्या प्रमाणात किरकोळ व्यापाराकडून केली जाते, त्यावेळेस होणारा व्यापार म्हणजे घाऊक व्यापार. बघा
की मालाची खरेदी करतात कोण व्यापारी आणि उत्पादक ज्यांनी उत्पादन घेतलेलं आहे त्यांच्याकडून खरेदी थेट केली जाते आणि खरेदी केलेल्या मालाची विक्री देखील मोठ्या प्रमाणावर ते किरकोळ व्यापाऱ्याकडून केली जाते त्याला काय म्हणायचं घाऊक व्यापार कारखानदार शेतकरी इत्यादीकडून घाऊक व्यापार मोठ्या प्रमाणामध्ये कारखानदार शेतकऱ्याला म्हणजे डायरेक्टच त्या ठिकाणी माल घेतला जातो तर या ठिकाणी मालाची खरेदी करतात उदाहरणार्थ आंब्याचे किंवा संत्र्याचे बागायतदार बागेतील संपूर्ण उत्पादक घाऊक व्यापाराला विकतात हां आणि दुसरा प्रकार जो आहे तो किरकोळ व्यापार त्याच्यामध्ये काय की मोठ्या घाऊक व्यापाऱ्याकडून माल घेऊन व्यापारी थेट उपभोक्त्याला विकतात एक मोठा जो व्यापार आहे जो तो व्यापार तो काय केला जातो त्याच्याकडून थेट त्या ठिकाणी सॉरी सगळा जो काय माल विकत घेतला जातो आणि मग थेट जे उत्पादक जे आहेत त्यांना सॉरी थेट जे उपभोक्ते ज्याला गरज भासते त्या लोकांना तो विकला जातो अशा व्यापारास किरकोळ व्यापार असं म्हटलं जातं उदाहरणार्थ काय की किरकोळ करणारे दुकानदार भाजी मंडईमधील भाजी विक्रेते हे या किरकोळ व्यापारामध्ये येतात ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो दुसरा जो प्रकार आहे व्यापाराचा प्रदेश विस्तारानुसार प्रकार तो आपण पुढच्या सल्ला पाहू ठीक आहे थँक्यू.